चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BIT अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट पदावर कार्यरत असलेले अमर नगराळे यांचा अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय. ही घटना बामणी कोठारी मार्गावर घडली आहे. ते कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करून कर्मचाऱ्यांनी आज मृतदेह महाविद्यालयात ठेवून न्यायाची मागणी केली आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून वेतन नसल्यानं हा कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचला होता असं सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BIT या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत कर्मचारी अमर नगराळे यांचा काल रात्री अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू तणावामुळे झाल्याचं आता बोललं जात आहे. मागील 8 महिन्यांपासून महाविद्यालयातील सुमारे 300 अधिक कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यात आलेलं नाही. या सर्व कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व अमर नगराळे करीत होते. वेतन नसल्यानं कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत ते होते. त्यातच त्यांचा काल अपघाती मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे. कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी ते झटत असल्यानं त्यांना मारण्यात आलं असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी केलाय. त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी अमर नगराळेंचा मृतदेह आज संस्थाप्रमुख बाबासाहेब वासाडे यांच्या केबिनमध्ये आणला आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तिथेच ठेवण्याचा इशारा दिला. मेरे भाई की कल दहली के पास एक्सीडेंट से मौत हो गई और वो BIT में कार्यरत था. अभी हमारी ये मांग है कि हमें मैनेजमेंट की तरफ से उनके बीवी को लिखित आश्वासन चाहिए नौकरी का. उनका पेमेंट 6-6, 8-8 महीने तक नहीं होता था. उसकी वजह से वो बहुत डिप्रेशन में था. उनका मोबाइल और लैपटॉप गायब है. यहाँ गायब हो सकता है क्योंकि यूनियन के लिए लड़ते थे. यूनियन लीडर था वो, यूनियन के लिए लड़ते थे और इसीलिए इसकी इंक्वायरी होनी चाहिए और ये डेड बॉडी हम यहाँ से नहीं उठाएंगे जब तक हमको आश्वासन नहीं मिलेगा. नहीं मिलता कि 8 महीने से पेमेंट नहीं हुई थी. ठीक है, ये डिप्रेशन पे थे, फैमिली कैसे पालेंगे. ये जो कॉलेज में सभी का पेमेंट नहीं हो रहा है इसके लिए लड़ रहे थे. ठीक है, ये इनके यूनियन लीडर थे. हो सकता है इनको मर्डर किया गया प्लानिंग एक्सीडेंट. हमारी ऐसी शक है क्योंकि इनका मोबाइल भी गायब है, लैपटॉप भी गायब है साहब. दूसरी बात, अगर हमको यहाँ पेमेंट नहीं मिलेगा तो बॉडी दिन भर ही जब तक हमारा मांगनी पूरी नहीं होगी बॉडी यहाँ से ही लेंगे. क्या मांग है आप लोग? मांगनी ये है, या तो उनके वाइफ को जॉब मिले, ठीक है, या तो मानधन मिले. दोनों भी चाहिए. मानधन भी चाहिए और उनके वाइफ को जॉब भी चाहिए. आता या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून वेतनासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.